हेलो एवरीबॉडी, वेलकम बैक टू माय चैनल। आज माझ्या सोबत आहे मदन मोटर्स चे ओनर चेतन भाऊ। चेतन भाऊ कैसे? वेरी गुड फादर, आप कैसे? मजे में भाई। अपने पास पहले मेरे को ये बताओ कि अपने पास स्टार्टिंग प्राइस क्या है यूज्ड कार में? हम लोग यूजुअली सारा सेगमेंट रखते हैं हमारे क्लाइंट्स के लिए, स्टार्टिंग फ्रॉम 50,000 टू 50 लाख। ओके, कोई भी कस्टमर की कोई भी रिक्वायरमेंट है, वी विल डेफिनेटली फुलफिल इट विद द बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी कार्स। ओके, तो अपने पास मतलब मोस्टली अपने पास कौन से ब्रांड्स की कार रहती है? रनिंग आइटम्स लाइक मारुति, हुंडई, होंडा, टोयोटा। ओके, उसके अलावा भी ऑल्सो की वेरी सिलेक्टेड पीसेज फॉर प्रीमियम कार्स लाइक मर्सिडीज एंड ऑडी, वेयर आवर कस्टमर्स गेट फैबुलस कार्स एट वेरी अट्रैक्टिव डील्स। ओके, तो इनका नंबर डिस्क्रिप्शन में मेंशन है, अगर मेरा भाई कोई इंटरेस्टेड है कार परचेज करने के लिए तो डायरेक्टली आप इनको कॉन्टैक्ट कर सकते हैं। ऑल द सब्सक्राइबर्स ऑफ फायर बाई आर वेलकम टू आर शोरूम, वी गिव यू वेरी गुड कार्स एंड स्पेशल डील्स फॉर फायर बाई सब्सक्राइबर्स। और क्या चाहिए भाई, अगर कोई इंटरेस्टेड है तो फिर से बोल रहा हूँ, इनका नंबर मेंशन है डिस्क्रिप्शन में, आपका जो भी रिक्वायरमेंट रहेगा ना उनको डायरेक्टली कॉल करके पूछो। करंटली इनके पास 21 स्टॉक्स अवेलेबल है, उसके अलावा और भी अगर कोई आपकी रिक्वायरमेंट है ये कार के अलावा, तो आपका रिक्वायरमेंट बस कॉल करके बताओ या आपको कहीं से भी कार अरेंज करा के दे देंगे। डेफिनेटली वेलकम टू मदन मोटर्स। ओके, थैंक यू। सबसे पहले मैं आपको अभी यहाँ का ओवरऑल स्टॉक बता दूंगा, उसके बाद मैं आपको एक एक करके आके हर एक कार की डिटेल्स बता दूंगा। हे जसं आजच्या व्हिडिओमध्ये मी इंटरव्ह्यू केला ओनरसोबत, ह्या अशी व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये आठवणीने कमेंट करून सांगा, कारण तुमचा फीडबॅक मला लय इम्पॉर्टंट आहे, कारण मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो। आणि जर तुम्हाला बोलतात ना हे जे इंटरव्ह्यू टाईप केलं जर तुम्हाला आवडला नसेल तर मी ट्राय करीन असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कमी प्रमाणात अपलोड करत जाऊ। आजच्या व्हिडिओमध्ये जे स्टार्टिंग प्राईस आहे 50,000 आहे, तर या बातीसाठी आतापासूनच व्हिडिओला लाईक करा। आणि या व्हिडिओचं काय मी लाईक एम नाही ठेवत, तुमच्या हिशोबाने लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली, नाही आवडली तरी पण लाईक करा। सर्वात पहिले आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ह्युंडाई एसेंट। ही ह्युंडाई एसेंट आहे 2014 मॉडल, पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल, 48,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 4,25,000। ही फोक्सवेगन वेंटो आहे 2013 मॉडल, पेट्रोल सेकंड ओनर मॅन्युअल, 59,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 3,45,000।
ही ह्युंडाई एसेंट आहे 2008 मॉडेल, सेकंड ओनर पेट्रोल, 55,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 1,25,000. ही मारुती अल्टो 800 आहे, 2016 मॉडेल, पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल, 24,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 2,75,000. ही ह्युंडाई सेंट्रो आहे झिंक, 2011 मॉडेल, पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल, 49,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 1,95,000. i20 आहे, 2011 मॉडेल, स्पोर्ट सिंगल ओनर, 44,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 3,00,000.
ही वॅगनार आहे 2013 मॉडेल, पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल, 34,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 3,05,000. वर्ना आहे 2013 मॉडेल, डिझेल सिंगल ओनर मॅन्युअल, 59,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 4,90,000. ही निसान सनी आहे 2020 मॉडेल, डिझेल सिंगल ओनर मॅन्युअल, 27,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 6,30,000. ही मारुती अल्टो आहे 2007 मॉडेल, पेट्रोल सेकंड ओनर मॅन्युअल, 62,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 75,000. ही रेनो फ्लुएन्स आहे
2013 चा मॉडल सिंगल ओनर E4 डीजल आणि प्राइस कोट करत आहे 4,25,000. ही टोयोटा इनोवा आहे 2.5G 7-सीटर 2012 मॉडल डिझेल सेकंड ओनर मॅन्युअल 88,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 6,99,000. Hyundai Elantra 1.6 SX option 2015 model diesel single owner automatic 59,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 8,75,000. अवेरा आहे 2012 मॉडल सिंगल ओनर डिझेल आणि प्राइस कोट करत आहे 4,25,000.
महिंद्रा झायलो E8 आहे 2009 मॉडल, डिझेल सेकंड ओनर मॅन्युअल, 76,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 2,85,000. हे रेनो फ्लुएन्स आहे 2013 मॉडेल, डिझेल सिंगल ओनर मॅन्युअल, 55,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 4,75,000. पोलो आहे कम्फर्ट लाईन पेट्रोल, 2011 मॉडेल, पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल, 49,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 2,85,000. हे स्विफ्ट डिझायर आहे 2008 मॉडेल, VXI पेट्रोल सेकंड ओनर मॅन्युअल, 79,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 2,40,000.
टाटा नॅनो आहे 2012 मॉडेल, पेट्रोल सेकंड ओनर, 30,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 50,000. दिस वन इज स्कोडा रैपिड 1.6, 2015 का मॉडल है ये, पेट्रोल सिंगल ओनर मैनुअल, 47,000 किलोमीटर रनिंग हुआ है और प्राइस कोट करे 4,85,000. एसक्रॉस सिंगल ओनर डीजल 2017 का मॉडल है ये, 78,000 किलोमीटर रनिंग हुआ है और प्राइस कोट करे 7,70,000. वीडियो देख ही लिया है तो लाइक करना तो बनता ही है, और ये कार्स के अलावा अगर आपकी कुछ और भी रिक्वायरमेंट है तो मेरे को आपका रिक्वायरमेंट याद से कमेंट सेक्शन में कमेंट करके ज़रूर बता देना. तो गाइस चलो फिर मिलते हैं ऐसी कोई नई वीडियो के साथ, तब तक के लिए बाय बाय, टेक केयर, लव यू ऑल.